म्हणजे हा सिनेमा बघितल्यानंतर मी स्तब्ध आहे आणि निशब्द देखील आहे। भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने हा सिनेमा बघितला पाहिजे आणि विशेषतः या भारतातली जी सुडो सेक्युलर जमात आहे त्या जमातीने तर हा सिनेमा नक्कीच बघितला पाहिजे। असं म्हणतात की ज्यांना इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान तर असतं पण त्यांना भविष्य नसतं, त्यामुळे हा इतिहास आपल्याला समजून घ्यावाच लागेल। काही राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक आमच्या इतिहासातलं हे पान डिलीट केलं होतं, ते पुन्हा एकदा आमच्या समोर आणण्याचं काम या सिनेमाच्या माध्यमातून झालंय। आणि माझं असं बिलकुल मत नाही की हा सिनेमा कुठल्या जाती धर्माच्या विरुद्ध आहे, हा सिनेमा भारत विरोधी ज्या शक्ती आहेत ज्या भारतामध्येच नरेटिव्ह तयार करतात भारत विरोधी त्यांच्या विरोधातला हा सिनेमा आहे, त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांनी हा सिनेमा बघितला पाहिजे। मी स्वतः विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनामध्ये 1989 ला काश्मीरमध्ये जाऊन आलो आहे आणि त्यावेळी या सगळ्या कॅम्प्सला देखील भेट दिलेली आहे आणि तिथली खरी परिस्थिती त्यावेळेस मी अनुभवलेली आहे, पण त्याहीपेक्षा जी परिस्थिती या ठिकाणी मांडण्यात आली आहे ती भयावह आहे। खरं तर देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींचे मी मनातून आभार मानेन की आमचं जे स्वप्न होतं जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा आहे ते स्वप्न 370 हटवून त्यांनी पूर्ण केलं। 370 आणि 35 हे राहिला असता तर हीच परिस्थिती राहिली असती आणि हे जे काही नरेटिव्ह तयार करणारे लोक आहेत भारत विरोधी लोक आहेत यांच्याकरता ही जागा तो नरेटिव्ह तयार करून भारतामध्येच भारतीयांना भारताच्या विरोधात तयार करण्याकरता एक जागा उपलब्ध राहिली असती।